सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. भारतीय नौदलाचे माजी नौदल प्रमुख ॲडमिरल जयंत नाडकर्णी यांच्यावर पुणे कॅन्टोनमेंट येथील शवदाहिनी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारी कुलब्यातील INHS अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्यांना कॅन्सर झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर मंगळवारी पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले असून त्यातील रवींद्र नाडकर्णी हे नौदलात रिअल ॲडमिरल म्हणून दक्षिण नौदलचे कमांडचे ते मुख्य आहेत. March 1949 मध्ये त्यांनी रॉयल इंडियन नौदलात दाखल झाले. बजावली होती. 1987 ते 1990 पर्यंत त्यांनी देशाचे 14वे नौदल प्रमुख म्हणून आपला कार्यभार देखील सांभाळला होता.